राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीनं 2000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला शिवकांता पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरीब कष्टकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावून संभाजी आरमारनं कृतिशील जयंती साजरी केली असल्याचं संस्थापक श्रीकांत डांगे यांनी सांगितलं. जयंतीनिमित्त शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन आणि आजच्या या आपल्या शालेय मित्रांना वह्या भेट देण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या आजी त्याचबरोबर मान्यकरी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राजवटीमध्ये सर्वांना मोफत शिक्षण देण्याचा कायदा केलेला होता आणि त्याचबरोबर आरक्षणाची सुरुवात करणारे एक व्यक्तिमत्व किंवा एक राज्यकर्ते म्हणून शाहू महाराजांची ओळख आहे. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये असतानाही त्यांच्या संस्थानामध्ये त्यांनी सगळ्या जाती धर्माची गोरगरिबाची मुलं शिकावीत यासाठी आरक्षणाचा कायदा केलेला होता आणि नुसतं कायदा करून ते थांबले नाही तर त्यांनी सगळ्यांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं देखील केलेलं होतं. शिक्षणाबरोबरच धर्मरक्षणाचं कार्य करण्याचं आवाहन शिवकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना केलं. असंच या प्रसन्न व्हावं, खूप शिकावं, शान व्हावं, सरस्वती तुम्हाला पाठीशी केव्हाही आहे. वाईट संगती नको, दूरसंगती नको, अगदी शिस्त राहायचं, शिकायचं पुढं. आपण मोठे होऊन आपला धर्म सोडायचं नाही, धर्म शेवटपर्यंत न्यायचं माझी इच्छा आहे. यावेळी जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, शहर प्रमुख शशिकांत शिंदे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, संजय सर्वदे, संपर्क प्रमुख सागर संगवे, सचिव राहुल यमगर, प्रवक्ते मनीष काळे, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, प्रभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार, विकी ठेंगील, विठ्ठल वाघमोडे, सुधाकर करंडकोट, सुरेंद्र हिरजे, रवी मंगासने, संजय मस्के यांची उपस्थिती होती.